आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरदरी या ठिकाणी इयत्ता 7वीच्या वर्गाची प्रश्नमंजुषा स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे। त्यामध्ये 3 विद्यार्थी सहभागी झाले आहेत। तुझं नाव सांग। वरद पंढरीनाथ कर। तुझं नाव काय? कीर्ती सुरेश मै। आदिती रामदास। आदिती रामदास ठोंबरे। शाबास। या ठिकाणी हे 3 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत। तर मी नागरिक शास्त्रामधील संविधान या विषयावरील प्रश्न विचारणार आहे आणि तुम्ही ती पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचे। प्रथम नाव आहे वरद। वरदला प्रश्न विचारतो, आपला भारत देश केव्हा स्वतंत्र झाला? आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य झाला। अगदी बरोबर। त्यानंतर दुसरा प्रश्न कीर्तीला विचारित आहे, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते। बरोबर। संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते। त्यानंतर आदिती तुझ्यासाठी प्रश्न आहे, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। अगदी बरोबर। त्यानंतर वरद, प्रजासत्ताक दिन केव्हा असतो? प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला असतो। अगदी बरोबर। 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन असतो। त्यानंतर कीर्ती, संविधान सभेत एकूण किती सदस्य होते? संविधान सभेत एकूण 299 सदस्य होते। अगदी बरोबर। कीर्तीने अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे, 299 सदस्य संविधान सभेमध्ये होते। त्यानंतर आदिती तुझ्यासाठी प्रश्न आहे, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हणतात? भारतीय समितीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात। अगदी बरोबर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात। त्यानंतर वरद तुझ्यासाठी प्रश्न आहे, देशाच्या कारभारा संबंधीचे नियम कुठे असतात? देशाच्या कारभारा संबंधीचे नियम संविधानात असतात। अगदी बरोबर। संविधानामध्ये देशाच्या कारभाराचे नियम असतात। त्यानंतर कीर्तीसाठी पुढचा प्रश्न आहे, कायदे विषयक सल्लागार कोण होते? कायदे विषयक सल्लागार A.B.N. राव। अगदी बरोबर। आपल्या संविधान सभेमध्ये समितीमध्ये कायदे विषयक सल्लागार म्हणून B.N. राव यांची नेमणूक केलेली होती। त्यानंतर आदितीसाठी प्रश्न आहे, संविधान दिन केव्हा साजरा केला जातो? संविधान दिन 26 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो। अगदी बरोबर। आदितीने या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे। आपल्या भारतामध्ये 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। त्यानंतर वरद, संविधान सभेतील एका स्त्री सदस्याचे नाव सांगा। संविधान सभेतील एका स्त्री सदस्याचे नाव सरोजिनी नायडू। अगदी बरोबर। डॉक्टर सरोजिनी नायडू या स्त्री सदस्याचे नाव वरदने सांगितलेलं आहे। त्यानंतर कीर्ती तुझ्यासाठी प्रश्न आहे, कोणत्या देशाचे संविधान प्रामुख्याने अलिखित आहे? इंग्लंड देशाचे संविधान प्रामुख्याने अलिखित आहे। अगदी बरोबर। इंग्लंड या देशाचे संविधान अलिखित आहे। त्यानंतर आदितीसाठी प्रश्न आहे, संविधान लिहून पूर्ण करण्यास किती कालावधी लागला? संविधान लिहून पूर्ण करण्यास 2 वर्षे 11 महिने 17 दिवस लागले। अगदी बरोबर। आदितीने या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे। संविधान पूर्ण करण्यास 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस लागलेले आहे। अगदी बरोबर।